नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रात्रीचे 11:45 होत आहे. झोप येत नव्हती, सहज म्हणून एक प्रश्नसंच अपलोड करावा. तर आवाज थोडा कमी येऊ शकतो, कारण की मी जर जास्त बोललो तर घरचे उठतील, जेणेकरून मला झोपी जावं लागत. त्यासाठी आवाज थोडा कमी येतो आहे, हेडफोन लावून ॲडजस्ट करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या चॅनलमध्ये ऑनलाईन स्टडी कट्टा यावर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण आरोग्य सेवक या टॉपिकवर प्रश्नसंच पाहणार आहोत. आरोग्य सेवकवर प्रश्न बनवा असे मला कमेंट आले होते, तुम्ही पाहू शकता कमेंट बॉक्समध्ये. तर मी विचार केला, आरोग्य सेवक जे आगामी परीक्षा मेगा भरती आहे त्याच्यामध्ये आरोग्य सेवकासाठी उपयुक्त असे प्रश्नसंच आपण बनवू. चला पाहूया ऑनलाईन स्टडी कट्टा. प्लीज कमेंट, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि सबस्क्राईब केल्यानंतर लगेच बेल आयकॉन दाबा. प्रश्न पहिला, कोणत्या वृक्षापासून टर्पेंटाईन मिळते? कोणत्या वृक्षापासून टर्पेंटाईन मिळते? उत्तर आहे पाईन. वनस्पतीच्या वाढीसाठी किती मूलद्रव्याची गरज असते? वनस्पतीच्या वाढीसाठी 20 मूलद्रव्याची आवश्यकता असते. दगडावर उगवणाऱ्या कवकाला काय म्हणतात? दगडावर उगवणाऱ्या कवकाला दगड फूल म्हणतात. कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम अनुवंशिकतेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला? उत्तर आहे ग्रेगर मेंडल. कांद्यावरील पातळ पापुद्र्यात कोणते स्फटिक असतात? कांद्यावरील पातळ पापुद्र्यात ऑक्सॅलेट हे स्फटिक असतात. कोणत्या अवतीमधील पेशी मृत असतात? दृढ अवती या पेशीमधील अवती हे मृत असतात. वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषणासाठी कशाची गरज असते? वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषणासाठी हरित द्रव्याची गरज असते. फळाच्या सालीमध्ये कोणत्या नावाचा पदार्थ असतो? उत्तर आहे पेक्टिन. फळाच्या सालीमध्ये पेक्टिन हा पदार्थ असतो. मका हे कोणते फळ आहे? मका हे एक बीजपत्री फळ आहे. स्पंज हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? स्पंज हा असमपृष्ठरज्जू वर्गातील प्राणी आहे. मानवाला कोणती शास्त्रीय संज्ञा दिली जाते? मानवाला होमोसॅपियन ही शास्त्रीय संज्ञा दिली जाते. मानवी शरीरात वेगवेगळे कार्य करणाऱ्या किती इंद्रिय संस्था कार्यरत आहेत? मानवी शरीरात वेगवेगळे कार्य करणाऱ्या 9 इंद्रिय संस्था कार्यरत आहेत. मूळ जन्माला येतो तेव्हा त्याच्या शरीरात किती हाडे असतात? मूळ जन्माला येतो तेव्हा त्याच्या शरीरात 270 हाडे असतात. मूळ पाहिजे होतं, मूळ झाले, प्रिंट मिस्टेक आहे, थोडं व्यवस्थित करून घ्या. मूळ जन्माला येतो तेव्हा त्याच्या शरीरात किती हाडे असतात? मूळ जन्माला येतो तेव्हा त्याच्या शरीरात 270 हाडे असतात. पाठीच्या कण्यात एकूण किती मणके असतात? पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात. मणक्याच्या माळेचे एकूण किती भाग पडतात? मणक्याच्या माळेचे एकूण 5 भाग पडतात. मनगटात छोटी छोटी हाडे असतात त्यांना डॅडॅश म्हणतात. मनगटात छोटी छोटी हाडे असतात त्यांना कार्पल्स असे म्हणतात. तळहातातील 5 लांबट हाडांना मेटा कार्पस, तर बोटाच्या पेरातील हाडांना डॅडॅश म्हणतात. उत्तर आहे फुलेजिस. मांडीच्या हाडाला काय म्हणतात? हा प्रश्न बऱ्याच जागी विचारलेला आहे. मांडीच्या हाडाला फीमर म्हणतात. पचनग्रंथी किती प्रकारच्या असतात? पचनग्रंथी 3 प्रकारच्या असतात. कोणकोणते? लाळग्रंथी, यकृतग्रंथी, स्वादुपिंड. मानवास एकंदरत किती 32 दात असतात व ते किती प्रकारचे असतात? मानवास एकंदर 32 दात असतात व ते किती प्रकारचे असतात? ते 4 प्रकारचे असतात. धन्यवाद मित्रांनो, गुड नाईट.